हा जो मक्याचा चिवडा आहे तो खायला एकदम खमंग चटपटीत होतो, होममेड स्पेशल मसाला बनवलेला आहे, त्याचबरोबर एकदम कुरकुरीत होतो, आरामशीर महिनाभर टिकतो. इथे मी जे मका आहे तो लोकल मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात, ह्या आपल्याला मकाच्या लाह्या असतात जे त्या घ्यायच्या. आणि आता एक होममेड स्पेशल मसाला जो आपण चिवड्यासाठी वापरणार आहोत, मसाल्यासाठी 2 टीस्पून जिरे घेतलेले आहेत, त्यात टीस्पून आता मी 4 टीस्पून धणे घेतलेले आहेत, त्याचबरोबर 1 टीस्पून बडीशोप घेतलेली आहे. हे सगळे जे मसाले आहेत ते मी अजिबात भाजलेले नाहीत, असेच घेतलेले आहेत. आणि त्याचमध्ये त्याच टीस्पूनने 3 टीस्पून मी साखर घेतलेली आहे. आता इथे मुलं खाणार होती म्हणून मी 3 टीस्पून टाकलेले आहे. ते साखराचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकताय. त्याचबरोबर 1.5 टीस्पून लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ, इथे 1 टीस्पून मीठ वापरलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं आपल्याला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये तेल गरम करायचं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अशी चाळण ठेवायची, म्हणजे आपल्याला जे लाह्या आहेत त्या तळल्यानंतर पटकन इझिली काढता येतात. आणि वरून आपल्याला ज्या मक्याच्या लाह्या आहेत त्या टाकायच्या, म्हणजे ते चांगल्या तळल्या जातात. आणि चमच्याने आपल्याला चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं, म्हणजे एकसारखे तळले जातात. आता इथे मी तेल कमीच वापरलेलं आहे, अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला व्यवस्थित या मक्याच्या लाह्या तळता येतात. आता इथे मी एक स्ट्रेनर घेतलेलं आहे, जे एक्स्ट्राचं तेल आहे ते खाली निघून जातं, त्यामुळे या मक्याच्या लाह्या एकदम तेल गरम असल्यामुळे 10 ते 15 सेकंदामध्ये चांगल्या व्यवस्थित तळल्या जातात. जेव्हा तेलात टाकताच ते वरती येतात, त्यामुळे याला तळायला वेळ लागत नाही आणि कमी वेळेत एकदम खमंग चटपटीत आपला चिवडा खायला सुद्धा अगदी चांगला लागतो. आणि अशा पद्धतीने मी सर्व या लाह्या तळून घेते आणि मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची. आता इथे मी चाळण ठेवलेली आहे तेलामध्येच, म्हणजे आपल्याला पटकन हे जे सगळे इन्ग्रेडियंट आहेत ते काढता येतात. आता या तेलामध्ये 10 सेकंद आपल्याला हा जो शेंगदाणे आहेत, शेंगदाणे मी अर्धी वाटी घेतलेले होते, ते खरपूस तळायचे. आणि त्यामध्येच 4 टेबलस्पून डाळे, कढीपत्ता. आणि यामध्येच आता चांगलं व्यवस्थित तेलामध्ये तळून घ्यायचं. त्यामध्येच आता किशमिस मी इथे घेतलेली आहेत, किशमिससुद्धा मी ते 2 मोठे टेबलस्पून किशमिस घेतलेले आहेत. इथे तुम्ही आपल्याला चिवड्यामध्ये काय काय हवं आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यात टाकू शकताय. सुकं खोबरंसुद्धा टाकू शकताय, काजू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये टाकू शकताय. आपण होममेड बनवतो आहे म्हटल्यावर आपल्या टेस्टनुसार आपण सगळं यामध्ये ॲड करू शकतो आहे. आता इथे तुम्ही पाहू शकताय मणुके चांगले फुललेत आणि शेंगदाणेसुद्धा चांगले क्रिस्पी झाल्यानंतर आपल्याला जो मक्याचा चिवडा तळून घेतलेला होता त्यावर टाकायचा. आणि गरम असतानाच, लक्षात घ्या, गरम असतानाच आपण जो होममेड मसाला केलेला होता चिवड्यासाठी तो ॲड करायचा आहे. आणि पटकन हे यामध्ये मिक्स करायचं आहे, कारण गरम असतानाच हा चिवड्याला हा सगळा मसाला कोट होतो आणि जी साखर आहे ती आतपर्यंत मुरली जाते. गरम असल्यामुळं जी साखर आहे तीसुद्धा आतपर्यंत या मक्याच्या चिवड्याला लागते, त्यामुळे खायला एकदम अप्रतिम आणि चविष्ट लागतो. आता इथे मी आमचूर पावडर विसरलेली होती, तर इथे मी आमचूर जी पावडर आहे ती 1/2 टीस्पून टाकलेली आहे, त्यामुळे या ज्या चिवड्याची टेस्ट आहे आंबट, गोड, तिखट अशी तिन्ही प्रकारची लागते, खायला एकदम चविष्ट लागते. आणि तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत झालेला आहे हा जो चिवडा आहे, तो आपण 1 मंथ आरामशीर हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता. आणि खायला म्हणाल तर एकदम भन्नाट झालेला आहे, शेंगदाणेसुद्धा व्यवस्थित कुरकुरीत झालेले आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही अशा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि मस्त 15 दिवस ते 1 महिना स्टोअर करू शकताय.